द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रजनीच्या कुशीत खेळल्या गेल्या स्पर्धेमध्ये या आर्या स्पोर्ट्स ओळे संघ नका आहे एका बाजूला ताकदीचा संघ आहे कारण विचार केला आर्यास कोट नका याच मैदानावरती आम्ही त्यांचा खेळ पाहिला आहे अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिला आहे परंतु आज आत्ता इथे कोणता संघ खेळेल मग त्या सामन्याच्या विषयी चर्चा पण नंतर नक्की करू परंतु इथे मात्र सामना सुरू होतोय गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज राजेंद्र मुंगाजी पहिल्या चेंडूवर कबरच्या डोक्यावरून फिरका होऊन दिलाय अतिशय उत्तम फटका पाहतोय वन बाहून जातोय सिमारेच्या बाहेर हा मात्र येतोय तवकार मात्र आपला दाखवला त्याच्याच भुईर आणि तो मात्र ठोकतोय तवकार जीटीसीच्या माध्यमातून काय सुंदर क्लिअरिटी पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर मात्र हा चौकार गोलंदाज राजेंद्र वाईट बॉल वाईट बॉल अवंतरचे एक धाव येते म्हणजेच पहिल्या चेंडूवर धाबा येतात तब्बल पाच तेजेश भोईर आणि नॉनस्टाईकला मात्र विशाल पाटील पाच धाबा पुन्हा एकदा पंच जीवन गावांसरवळतायत म्हणजेच सुरताल हरवलाय कारण या घरच्या मैदानावरती तुम्हाला जिंकायचं असेल तर आता तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण या मैदानानं चांगली गोलंदाजी आम्ही कालपासून पाहिली आहे कलमबुसऱ्या संघाची काय उत्तम दर्जा तिन्ही गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे आणि गोलंदाजीच्या गोलंदाजी आधारावरती त्याने सामने जिंकलेत आत्ता अगदी अगदी ताजा सामना पाहिला दिलवंत आदरपाडा संघाचा आणखी एक चांगला फटका पाहतोय आपण डिबेट स्ट्रावरच्या चेंडू गेला गेलाय धाव मात्र घेतली जाईल एक आणि पहिल्यांदा स्ट्राईक चेंज करेल त्याच्यात होईल आणि स्ट्राईक मिळेल विशाल सात धावा लागत आहेत दिवाग पाटील सर विचार केला मी मगाशी सांगितलं होतं ज्या वेळेला चार बाद चार अशी अवस्था निशांत इलेव्हन दादरपाडा संघाची होती त्यावेळेला सांगितलं होतं थर्टी प्लस धावा जर जमल्या तर त्या धावा रोखण्याचं सामर्थ्य निशांत इलेव्हन दादरपाडा संघाच्या गोलंदाजीमध्ये आणि त्यांनी ते करून दाखवलं कारण त्यांचा खेळ उळव्याच्या मैदानावरती आम्ही पाहिला होता दिग्गज संघांना त्यांनी पराभूत केला लावू फलंदाज तेजस मात्र विशाल पाटील मात्र हा मोठा फटका लगवायचा होता सतेश पाटील यांनी मात्र हा झेल सोडला आहे साधा सोपा आणि सलामीराला मात्र जीवनदान मिळतोय साधा सोपा झेल कधी कधी साधी सोपी आव्हानं आपल्याला वाटतात की आम्ही हा रस्ता सहज पार करू परंतु अचानक भरता बेगानं गाडी येत्याने आपल्याला कधी उडवून जाते पत्ता लागत नाही त्यालाच आयुष्यामध्ये अपघात म्हणतात त्याच्यामुळे साध्या सोप्या गोष्टीकडे सुद्धा डोळे उघडून पाहिलं पाहिजे उलटाच बॉल निटसा दटवता आला नाही आहे ती शर्डाच्या आतमध्येच लेक्स दिशेने चेंडू घरंगळत राहिला आहे तत्पूर्वी मात्र एक धाव घेतली जाते आणि एक धाव्यानंतर धावपळ बू होतोय जाऊन ठेवते तो म्हणजेच नऊ वरती नऊ धाबा धापलकटी लागतात चार चेंडूंचा खेळ संपलाय राजेंद्र मुंगाजी गोलंदाजच्या मार्कवर आहे चार षटकांचा खेळ आहे आणि चार षटकांच्या खेळामध्ये मात्र तुम्हाला किती धावा जोडल्या जातील चांगला फटका आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून खराब शेत्रात खराब फेकी खराब फेकी अश्विन पाटील आतापर्यंत थोडंसं खराब राहिलं आहे पहिलं षटक मी म्हणेन की अर्या स्पोर्ट्स ओहळी संघासाठी कारण खराब यासाठी आहे की दोन वाईट बॉल टाकले त्यानंतर मात्र झेल उडाला सतीशनं सोडला यानंतर मात्र अश्विनकडे चेंडू गेला त्यानं उचलला फेकला फेकी खराब ती एक्स्ट्राची धाव आली आणि या दोन धाव्यानं अकरा पाच चेंडूमध्ये आहेत आर्या स्कोट नाका बनाम अरिया स्पोर्ट्स ओहळी या दोन संघादरम्यान जी लढत आहे पहिल्या फेरीतील अंतिम सामना जो संघ सर्वात जास्त धावा जमवेल त्याला दिली जाईल सत्तेचाळीस धावांचा उच्चांक आतापर्यंत खंडोबा जासी संघाच्या जा बाजूने राहिलाय चेंडू हवेत चेंडू हवेत आणि फलंदाज क्रमांक एक मात्र अंतिम चेंडूवर राजेंद्र मुंगाजांनी सफलता प्राप्त केली आणि फलंदाज झाला बाद चला एच डीशी आपण या कारण आपली ब्रेक आजकाल खूप जास्त वाढली आहे सँडीला कदाचित कळवावं लागेल ला की दोन ऑपरेटरची गरज आहे ज्याप्रमाणे आम्हाला रिलीवर असतो कारण तोही दमतो बिचारा त्याच्यामुळे रिलीवरची गरज लागणारच आहे क्रमांक एकचा फलंदाज झाला बाद अकरा दहा बाद आपला कवती राजेंद्र मुंगाजीनं मी म्हणेन की एक षटक फेकलं एक जीवनधर माझं जलू मिळतं आहे नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाकडे येताना केदार भुईर केदार भुईर नवीन फलंदाज गोलंदाजच्या मार्गवर मिथून दापोलकर ओळेगावच्या क्रिकेटच्या पटलावरचा हा एक उत्तम आणि दर्जेदार फिरकीपट्टू डावकरा गोलंदाज मिथून दापोलकर क्षमता खूप मोठी आहे या संघांमध्ये आणि आत्ताच द्वितीय क्रमांकाचं पारतोषिक फटकावला आहे त्याच्यामुळे या संघामध्ये सुद्धा कॉन्फिडन्स खूप हाय असणार आहे परंतु तेवढ्याच उरण भागातील अरेस कोटनाका संघ आहे त्याने सांगितलं होतं की आमची गोलंदाजी भरधाव तर आहेच परंतु फलंदाजी ही चांगली आहे परंतु फलंदाजी असताना मात्र किती धावा उभारल्या जातील यानंतरचे सगळे सामने तीन षटकांचे असतील जे नोंद घ्यायचे तर सामना सुरू करा कारण वीस मिनटं फक्त आपल्याला मिळणार आहे त्याची नोंद घ्या मिथून दापोलकर गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकर मात्र तेजस भोईर लेफ्ट आम लेफ्टम गोलंदाजी पाहतोय स्पेस पाहिला आपण एनच्या पाठीमागं मात्र चांगली कामगिरी करताना प्रसाद गायकवाड स्टेनच्या पाठीमागं आपण पाहतोय शाहिर ते शाहीर बलमा ग्रुप करून आर्या आर्या वळे संघासाठी शुभेच्छा येत आहेत कालांतराने खूप सारे पैसेही लगावले जातील कारण आम्ही त्या मानगरच्या मैदानावरती पाहिल्या त्याच्यामुळे शाहीर बलमा ग्रुप आता सुरुवात आहे शुभेच्छांनी नंतर मात्र पैशांचा पाऊसही त्यांच्या वतीनं पाडला जाईल अर्यावळे संघावर त्यांचाही खऱ्या अर्थानं जीव राहिला आहे आणि एकदा काही जीव कणावर राहिला की मग कायम त्या लक्षात राहतात मिथून दापोलकर पुन्हा इथं सज्ज येत गोळंदेच्या मार्कोस सज्ज येत ते भुईर मात्र स्ट्राईक वर चांगला फटकाय चांगला फटका आहे गोलीमधून जन्म ट्रॅव्हल होतोय सुरेख फटका पाहतोय लाफ्टेट फटका पाहिला आणि रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांच्या डोक्यावरून फिरकावला राकेश भाईंच्या वरून गेलाय हा चौकार आणि आल्या आल्या त्यांनी लगेच आम्हाला इशारा केला की हे बाबांनो माय ऑन त्याच्यामुळे याच्या पुढे आमच्याशी वागताना जरा इमानदारीनं वागावं परंतु माईकमध्ये खूप क्षमता आहे मित्रांनो माईक, माईक प्रबोधनाचं काम करतं माईक समाज घडवण्याचं काम करतं ते सामर्थ्य पाहिजे माईक हातात घेणाऱ्या माणसांमध्ये कारण इंदुरीकरांचं कीर्तन आपण ऐकतो आणि तुम्ही मात्र खऱ्या अर्थानं प्रभावित होता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे मिथून तुमकर आतापर्यंत एक चौकार खालाय चार चेंडूमध्ये धावा दिलेत पाच आणि धापलकर धावा लागला एक पूर्णांक चार छटक्याच्या सहमतीनंतर एक बाद सोळा धावा एक सोळा सोळाचा हा प्रयत्न अपील जोरदार केला जातोय पंचांवर दडपण टाकण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो सदैव आहे पण इथे मात्र ज्येष्ठ प्रसादला कदाचित माहीत होतं की बाबांना नाही मी जीवाच्या आकंदाने हा प्रयत्न केला मी पकडला आहे चेंडू पण तो अपील मात्र तुम्ही करताय त्या अपिलामध्ये विश्वास फारच कमी वाटला आणि पंचानी पंतांनी मात्र ते हेरलं आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते मी तुम दाफोलकर आपण पाहतो ॲक्शन रिप्लेमध्ये स्विचचा हा प्रयत्न फलंदाजा दा झाला आहे तो राहिला अपेशी पाच चेंडूमध्ये पाच धावा आणखीन एक आणखीन एक सुंदर भरदा बैगानाचा जाणारा चेंडू अतिशय उत्तम बुला ट्रेन सारखा हा चेंडू जातो आहे फलंदाजाला अजिबात लक्षातही आला नाही चेंडू कसा पडला आहे कुठून कुठून चेंडू गिरकी घेतली आणि गिरकीवरती फिरकी काय झाली चेंडू सरळ गेला आणि हा दुसरा कदाचित टाकला होता चेंडू त्याच्यामुळे दुसऱ्या चेंडूला मात्र फलंदाजानं चकमा खाला आणि म्हटलं जातं की चकम खाण्यावाले ऊपर कोई नंबर नाही होता हा आलाय शून्य दोन षटकांचा वादवि खेळ संपला पहिल्या षटकामध्ये अकरा आणि या षटकामध्ये पाच धावा एक बाद सोळा दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आर एस कोटनाका संघ त्याला शब्दांची जोड असलं पाहिजे असं काय नाही कारण संगीतामध्ये क्षमता आहे आणि ते त्याच्यामध्ये शब्द नसतील तरी नुसता इन्स्ट्रुमेंटेशनसुद्धा सुद्धा, सुद्धा मग पाहिलं आणि मला अपेक्षा होती हा प्रश्न दीपक सर विचारतील की संगीता कोण परंतु संगीत आणि संगीतामधलं अंतर ज्या वेळा कळेल संगीता जेव्हा फसवते ना तेव्हा संगीतच तुम्हाला बळ देतं अजय गायकवाड आमच्या अगदी समोर करत करतायत त्यांना खेळताना पाहताना खूप आनंद वाटतो किशोरजी गायकवाड सर ओळी यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये मध्ये या स्लोवर <laughs> टाकलेला चेंडू सदेशर होतोय हल्ला आणि पहिल्या चेंडू मात्र हल्ला बोल करत मिरबिकेटच्या विकेटच्या डोक्यावरून वाईट स्पिन विकेटच्या डोक्यावरून फिरकावून दिला जातोय उंच 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 हाय अँड हँड समसेट मोठ्या फटक्यानं मात्र पहिल्या दोन षटकांमध्ये काय घडलं त्याहीपेक्षा आत्ता काय घडतं हे सुरू आहे सलामीर मात्र तेजस भुईर बरसतोय असतोय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आले दोन चौकारे षटकार त्यानं ठोकला आहे आणि सतरा धावा वैयक्तिक जोडल्या गेल्या संघाची धावसंख्या बावीस आठ चेंडू सतरा धावा तेजस भुईर तर केदार भुईरनं मात्र दोन चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे सतीश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर छत्रशक्त आता आहे कव्हर कवर डोक्यावरून मोठा फटका लगवायचा होता परंतु डीप कवर आणि कवर पॉईंटच्या मध्ये उभा केला छत्रशयानं मात्र हात झे लिहिला या डीपला मोठा फटका खेळणारा सलामीर तेजसला मात्र परतवलाय क्रमांक दोन चा फलंदाज आपण आरशामध्ये बघू नको याचा अर्थ गोल आरसा घ्या आणि त्यात बघ असाच असावा मुलगी आणि आरसा हे खूप घनिष्ठ नातं संबंध आहे त्याच्यामुळे अबाई घुश आहे या गाण्यावर सतीशनं मात्र एक मोठा फटका खाल्ल्यानंतर लगेच पलटवार मलवला आणि फलंदाजाला केलं पाहता नवीन फलंदाज पाहतोय आपण आकाश भुईल आकाश भुईल पहिल्यांदा सामोरं जाईल अकोट टप्प्याची गोलंदाजी पंच पंच माता सांगतायत की हा चेंडू आहे खूप सुंदर आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता होते पहिल्या चेंडूवर जरी मोठा फटका खाला असेल ना तरी माझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी त्या स्पर्धेमधला का ठरलो होत मानगरच्या मेडन षटक फेकणारा गोलंदाज दोन वाईट बॉल त्यानंतर तीन विकेट घेणारा गोलंदाज एका छटकात चेंडू हाफेत आहे क्षेत्ररक्षक मात्र सागर गायकवाड वंडर बॉय खूप दिवसानंतर आजही पुढे एकदा झेल घेताना आम्ही त्यांना अनुभवतोय सागर गायकवाड टिपतोय झेल फलंदाचा समजतोय खेळ मिलिंद भुई नवीन फलंदाज आणि आपण मी त्यांच्या सांगितलं की अजय गायकवाड आमच्या क्रिया अगदी समोर आहे कित्येक एक वर्षापूर्वी एकदा आमच्या संघातून खेळला होता आणि त्यावेळेला मला सामना जिंकून देणारा अजय होता काही सुरेख आणि अफलातून इनिंग्स त्याच्या बॅटमधून आली होती परंतु मध्ये बरीच गॅप घेतली आणि पुन्हा त्यानं मात्र ही ताकद आणि नजाकत घेत संघामध्ये पुनरागमन करतो आहे अजय परंतु अजय जेव्हा जेव्हा अजयकडे पाहू ना तेव्हा तेव्हा नवीन शूज आणि नवीन बॅट ही त्याची क्रेज आहे आणि त्या क्रेजमध्ये या माणसाला आपण पाहतोय उत्तम दर्जाचा खेळाडू गोलंदाज सतीश पुन्हा एकदा सज्जय नवीन फलंदाज आपण पाहतोय मिलिन भुईर लागोपाठ हल्ले हल्ले केले जातात हल्ल्यानंतर मात्र हादरे दिले दिले जातात हल्लूबा टाकलेला चेंडूला एष्टी चित केला जातोय प्रसाद मात्र एसटीच्या पाठीमागे चपलाई दाखवली आणि नवीन फलंदाजाने क्रीज सोडली क्रीजच्या वयार उभा राहिला आणि बॅट क्रिजच्या आत यायच्या अगोदरच मात्र त्यानं तिथे फलंदाजाला केलं बात काही फार बांगड्या नाही भरत मित्रांनो आजकाल फॅशनचा एक भाग म्हणला आहे तिकडचे पेटणारे ते शंभर वॅटचे बल्ब पाहतो ना आपण त्यावेळेला कांचन सर तुमच्या आठवत्या शब्द दोन दुऱ्या चार चौके असा खेळ आम्ही काल तुमचा ऐकला आणि ट्रिपल नव्वा काय इस्पीक बदाम गुलाम काय सुरू आहे अस्विन सर तिकडे खूप पैसा आहे परंतु तिकडे जाऊ नका कारण मी काल सांगितलं पाचशे एकाने आमच्या मित्रांना लगावले हजार आले डबल गेला दोन हजार लगावले आणि सगळे गेले त्याच्यामुळे पैसे फक्त ते कमावतात स्विचिटचा हा यशस्वी प्रयत्न कमाल कमाल आमचे किती फलंदाज बाद झाला याहीपेक्षा मला उलट खेळवा खेळावं लागणार आहे सरळ बॅटनं धावा येत नाहीत परंतु पहिल्या चेंडूवर षटकार आणि अंतिम चेंडूवर चौकार आणि अशा प्रकारे मधले सगळे चेंडू मात्र उत्तमरित्या विकेट्स कमावणारे धावा षटकामध्ये आल्या त्या म्हणजे दहा आणि तीन षटकांच्या खेळानंतर धापाळकरती धाबा आहेत त्या चार बाद सव्वीस धाबा सागर मांडवकर यांना आपण डी जे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहू कॅमेरामॅन तिकडे घ्या त्यांनाही खूप हऊस आहे तशी त्यांनाही सगळे शौक पुरवण्याची खूप चांगली हऊस आहे त्याच्यामध्ये तेही मनमुहतपणे आनंद घेत आहेत मी मगाशी म्हटलं मी मगाशी म्हटलं होतं की कोणीतरी ते रिलीवर त्याला हवा आहे कारण व्हिडिओ कॉल्स आजकाल वाढलेत मोबाईल्समधून व्हिडिओ कॉल्स यायला लागले ना दावा दावा का माणूस बिघडतो आणि मग त्याला एकंदर जावं लागतं त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कॉल्स पण सावध रा आजकाल खूप फ्रॉड व्हायला लागलेत सव्वीस धाबा चार बाद सव्वीस धाबा दहा प्रकारचे लागतात अरे स्कोट नाका संघ शांत संजय मी खेळ करतोय परंतु हा अंतिम षटक ठरवेल की किती धाबा राहतील हा अंतिम षटक कांचनपालकट का ठरवेल की बाय कोणाला दिली जाईल अभिजीत म्हात्रे गोलंदाजच्या मार्ग सामना सुरू करा मित्रांनो वीस मिनिटं आपल्या वाटायला ना येणार आहेत त्याच्यामुळे राकेश सर प्लीज सामना आपण सुरू करा वीस मिनिटामध्ये आपला सामना एक इनिंग संपवायची असते सव्वा बारा वाजले आता ऍक्च्युली बाराच्या आत पाच सामने व्हायला लागतात हा रूल आहे त्यावेळेला स्पर्धा खूप लवकर संपते यानंतर मात्र सगळे सामने तीन षटकांचे अभिजितच्या पहिला चंद्र हल्ला मिडविकेटच्या डोक्यावरून कितीतरी उंच कितीतरी लांब दूर दूरचा हा षटकार होत तुम्ही निदान त्यांचा इतिहास तरी विसरू नका आपलाही इतिहास कोणीतरी लिहावा असं एखादं कार्य आपल्या हातून होणं गरजेचं आहे आपलंही नाव आपल्यानंतर कायम उरावं असं काहीतरी चांगलं काम समयासाठी कराल ना त्यावेळेला इतिहास त्याची नोंद घेईल आणि त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचं नाव सुगंध दरवळत राहील आणखीन एक आणखीन एक चौकार येतोय या षटकामध्ये मात्र धाबा पडायला लागलेत कारण पहिल्या चेंडूवर आला षटकार नंतर आला चौकार आणि याच धावा ठरवणार आहेत भवितव्य खंडोबा दासाईचंही आणि यांचाही सत्तेचाळीस प्लस धाबा सरळ बायमध्ये घेऊन जातील जो जिंकेल त्या संघाला परंतु त्यापेक्षा कमी धाबा दासाई संघ टाळ्या वाजून साजरा केले विजय धाबालकावरती धावा लागल्या छत्तीस धावा अजूनही चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे त्याच्यामुळे जीव भांड्यात पडणार नाही आहे खंडोबा दासही संघाचा वाट पाहतो एकटक नजरेने तो, एक नजरे तो सांगणार डॉट हो डॉट हो कारण त्याला माहित आहे धावा कमी झाल्या पाहिजेत परंतु तीच गत अभिजितची असणार कारण अभिजितला धावा आहेत परंतु कोट ना का संघाला धावा जमवायचे स्विचिटचा यश्वी प्रयास ला जबाब खेळ पाहतोय आपण काई सुरेख काई सुरेक, फटके फटकेबाजी गली मधुन जन्म जाना चौकार और जानते हो शेर शेर की शिकार करने के लिए कौन सा जाल बिछाया हो नाही आणि लगेचच त्यांनी लावलं मेले मे दिला केला काही कॉम्बिनेशन आहे काहीच संबंध नाही कुठेच तरीसुद्धा मिक्सिंगचा जमाना आहे कारण फिल्टर लावून जे फोटो काढले जातात ना त्याच्यामध्ये जा समाधान ओळखदी नाही माणसं त्याच्यामुळे फिल्टर जमाना आला आहे आयुष्यामध्ये वाईट गुन्हा नाही फिल्टर लावलं गेलं पाहिजे हा मात्र हा मात्र सुंदर चेंडू आहे हा मात्र उत्तम दर्जा चेंडू होता आणि पण तो इशारा करतील ही धावा आली आहे बाईची नक्कीच धावपलकावर धावा लागला एक्केचाळीस चेंडू शिल्लक आहेत तब्बल दोन एक मोठा फटका काहीतरी कमाल करेल एक मोठा फटका कमाल करेल एक मोठा फटका एक सांगा एका सामन्यावर दोन सामने खेळेल बघूया काय घडते अभिजितला रोखायचं आहे त्याला माहिती आहे धावा रोखायचं आहे स्ट्रायकर फलंदाज आहे वीरेंद्र बोहीर ज्यांना एक चौकार लगावलाय दोन चेंडूचा खेळ शिल्लक एक्केचाळीस धावा दहा फलकावरती सत्तेचाळीस धावा आतापर्यंत उच्चांक राहिलाय आता मात्र बुट काढलेले बुट घालावे लागतील सत्तेचाळीस धावा या फटक्या न आल्या म्हणजेच याच सामन्याबरोबर स्कोर लेव्हर होतोय खंडोबाचा असायचा त्याच्यामुळे या चेंडूवर धाव येईल का मोठा फटका येईल निर्धाव येईल की कदाचित उत्तरार्धामध्ये ओळा संघ धाबांचा पाठला करत उच्चांक गाठेल म्हणजे आता बरंच काही घडत आहे एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये अभिजित मात्रे महागडा ठरलाय ज्यांना आत्तापर्यंत धावा मोजल्या तब्बल एकवीस दोन षटकार दोन चौकार तीन षटकामध्ये सव्वीस धावा होत्या उत्तम दर्जाचे गोलंदाजी पण अभिजितला मात्र षटकामध्ये मार पडतोय आणि इथे धावा घेतल्या जातात एक दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद एक धावेनं स्कोअर मात्र क्रॉस केला अठ्ठेचाळीस धावा धाव लागल्या आणि आजच्या या रजनीमधला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा स्कोअर मात्र इथं केला जातोय तो म्हणजे अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग केला ओवळे संघानं त्याला मिळेल बाय अन्यथा धावा रोखल्या तर मात्र अर कोट नाकार संघाला मिळेल बाय तर बोलूया आपण लगेचच पुढच्या सामन्यासाठी त्याला खंडोबा जासई संघाचा संगण आहेक आणि भैरवनाथ दुतुम संघाचा संगण आहेक दोन्ही संघाच्या संगण आहे का संपर्क साधायचा आहे भैरवनाथ दुतुम संघाच्या संगणनाकाला माहीत होतं की आम्हाला खेळायचंच आहे त्याच्यामुळे ते अगोदरच रेडी होते ते लगेच इकडे यायला लागलेत परंतु खंडोबा जासई संघाचा संगण एक प्लीज छोट्या याचं स्वप्न मात्र आहे आणि त्यांना मात्र खेळावं लागणार आहे तर यायचं आहे आपण नाणेपिकेसाठी लगेचच नाणेफेक केले जाईल यापुढील सगळे सामने तीन षटकांचे असतील उत्तरार्ध कसा असेल कसा रंगेल काय घडेल काय बिघडेल का एका सामन्यावर दोन सामने जिंकण्याचा लकप ओळी संघ दाखवेल का एका सामन्यावर दोन सामने जिंकण्याची गोलंदाजी केली जाईल का आर्य नकाच्या वतीनं ऐकूया धावांचा पाठलाग करायचा एकोणपन्नास चेंडू असतील चोवीस उत्तरार्धामध्ये ऐकूया पण दीपक पाटील पळजपे मी एका परंतु आज मात्र नाईट स्पर्धेमध्ये खेळताना नक्कीच त्यांना सुद्धा चांगलं वाटत असेल एवढं खरं तर मेहनत घेतली गेली कारण दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी सुद्धा पाहिलं असेल तळस असलं होतं खरं तर पाण्यानं मजबूत पाऊस झाला होता आणि त्यानंतर सगळ्यांनाच असं वाटलं होतं याच ठिकाणी स्पर्धा होईल की नाही परंतु ओम साई क्रिकेट क्लब बंगारपाडा एक भंगारपाडा सगळ्यांनी मात्र घेतलेली मेहनत ज्यांना मात्र हरिया स्पोर्ट्स ओळे असतील त्याचप्रमाणे ओळे संकातील बरेचसे खेळाडू असतील ग्रामस्थ असतील त्यांची मिळालेली उत्तम साथ आणि अगदी काही तासामध्येच हे सगळं पाणी काढण्यात आलं आणि त्यानंतर एक सुसज्ज असं मैदान फक्त एक दिवस स्किप केला आपण एकवीसची स्पर्धा बावीसपासून सुरू झाली आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पर्धा संपन्न होत असताना टॉस केला जाईल भैरवनाथ दुदूम आणि खंडोबा जासई दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये संघ घरच्या मैदानावर दमदार परफॉर्मन्स केलाय आजच्या रात्रीमध्ये आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय या दोन्ही संघांना रुपये शेट्ट गायकवाड याचे जे उद्योजक यांनी विनंती करेन की आपल्याची ते नाणेफेक केली जाईल सामना असेल तीन षटकांचा एका बाजूला मात्र खंडोबाद असेल तर एका बाजूला भैरवनाथ तुम या दोन संघात म्हणजे लढत नाणेपैकीचा कौल लागलाय दुम संघाच्या बाजून निर्णय बिल्डिंग करू दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा नाणेपैकीचा कौल लागला बाजूने गोलंदाजी आणि संघ खंडोबा फलंदाजी ओटू कमेंट्री बॉक्स खातं उघडलं जाते धावसंख्येचं अश्विन पाटील आणि प्रसाद गायकाबाड अशी जोडी आहे अर्यासह स्वतःच मैदान आहे आर्यस घोटनाका संघाच्या विरोधामध्ये स्वीप केला स्क्वेअर लेगला के चकवत बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं प्रयत्न प्रतिमो होते त्या ठिकाणी डाईव्ह लगावत बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू पार चौकार त्या संघाला मात्र सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे आणि त्यासाठी मात्र दोनही संघ जुंजणार आहेत कारण एक मॅच आजच्या रात्रीमध्ये स्कीप होणार आहे थोडासा आराम मात्र मिळेल परंतु तो संघ कोणता असेल अरेस कोटनाग संघानं सर्वाधिक धावा उभारल्यात पण त्या सर्वाधिक धावा चेस करण्याचा सुद्धा मानस असेल अर्या स्पोर्ट्सचा टॉस केला कबर्सला डिपेक्सट्रा कवरला क्षेत्रेक्षक आहे वेगानं पोहोचलाय त्या ठिकाणी सिंगलच प्राप्त होईल संख्य एकने पुढे जाईल सहा याकड्यावर सगळे चांगले संघ खरं तर आज जरी सी ग्रुप असला तरी याचे संघ बरेच संघ एक ग्रुपमध्ये खेळतात असेही संघ आपल्याला पाहायला मिळाले बी ग्रुपमधले संघ पाहायला मिळाले कारण संघाची काबिलियत एवढी आहे का या संघाला कोणत्या गटात टाकायचं हो काय जेल टिपलाय इथे मात्र उंच उडी लग्गावत यष्टांच्या पाठीमागे साहिल ना सा। मात्र पहिली विकेट मिळवून दिली आपल्या टीमला हा पहिला धक्का बसेल अरिया स्पोर्ट्स ओळे टीमला अश्विन पाटीलच्या स्वरूपामध्ये विकेटच झालंय पतन मोठा हाद्रा इथे मात्र बसलाय स्पोर्ट्स ओळे टीमला अश्विन पाटील चो पाहायला गेलं तर नामवंत फलंदाज आहे आणि ही सलामीला येत असताना मात्र सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्यासाठी ओळखला सुद्धा जातो परंतु या मॅच मध्ये फक्त एक थाव काढून परतलाय अभिजित मात्र इनॅट नंबर थ्री दाखल झाल्या समोर हर्ष भोईर कोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र एक्स्टन ड्राईव्ह थ्रू कवास क्षेत्रेक्ष काय डीप एक्स्ट्रा कबरला झेल मात्र टिपला जातोय आल्या पावली माघारी परतावं लागेल जसा आला तसाच जातोय हो आता मात्र अभिजित मात्रे दोन धक्के दिलेत एकोणपन्नास धावा चेस करायच्या चार ओव्हर्समध्ये परंतु अश्विन पाटील अभिजित मात्रेला गमावलंय आर्या स्पोर्ट्स ओळी या संघानं आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सागर गायकवाड प्रचंड क्षमता आहे गुणवत्ता प्रचंड आहे परंतु बऱ्याचशा थोड्याशा विश्रांतीनंतर मात्र हा खेळाडू हा फलंदाज मैदानामध्ये दिसतोय आउटसाइड ऑफ स्टम फुल लेंथ करण्याचा प्रयत्न हर्षचा यावेळेस मात्र यशस्वी होतोय निर्धाव चेंडूची सांगता पहिलं षटक त्या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आर्या स्पोर्ट्स ओळे संघाची धावसंख्या दोन बाद सहा त्यामुळे इथून जिंकण्यासाठी अजूनही तीन षटकांचा खेळ बाकी असेल या तीन ओव्हर्स मध्ये तब्बल त्रेचाळीस धाबांची आवश्यकता स्पीडअप करा तर सुवर्ण संधी येते सागरसाठी सागर गायकवाडचा खेळ उत्तम व्हावा तर हिंद केसरी वजीर भाऊऱ्या बादल महाराज ग्रुप हे क्षितिश तारेकर यांच्याकडून सलग तीन चौकार किंवा सलग तीन षटकार ठोकले तर एक हजारभरची बक्षीस सागर गायकवाडला देण्यात येईल आवा लागेल पुढची गतिमानता दाखवावी लागेल फलंदाजांना सागर गायकवाड प्रसाद गायकवाड दोन्ही फलंदाजांमध्ये गुणवत्ता डाचून भरले परंतु कुठेतरी ती गुणवत्ता आता मात्र सिद्ध करण्याची वेळ आली आणि घरचं मैदान आहे घरच्या मैदानाच्या सगळ्या खाणा खुणा काने कोपरे माहिती असतील खेळाडूंना आणि रोजचा सराव मात्र या मैदानावरचा आहे त्यामुळे त्यांच्यावर मात्र प्रेशर अजून आहे यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बॉल गल्लीमधून काढला चेंडू चालाय थर्डमॅन लाइनच्या दिशेनं चार ताबान करता येतोय हा खणखणीत असा चौकार चौकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दहा वाट टेन ऑन अपोट प्रसाद गायकवाड विस्फोटक फलंदाज आहे आतापर्यंत दोन चौकाराच्या मदतीनं नऊ धामांवर खेळतोय फार मोठी अपेक्षा मात्र असतील त्या गावाला रिवर्स करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र हा चेंडू निर्धाव निघून गेला आहे गोलंदाज केदारपोईर चौकरानंतर मात्र लगेचच कमबॅक करत असताना अरे कोर्ट नका उरण तालुक्यामधील संघ उरणचा संघ तर उरण शहरामध्येच एंट्री मारताना कोट कोट म्हटलं की किल्ला आणि फार पूर्वी सतराशेच्या दशकामध्ये अगदी पोर्तुगीजांनी किल्ला बांधण्याचा सुद्धा त्या ठिकाणी पाहायला गेलं तर आज इतिहास सांगतोय यावेळेस मात्र आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना आणखीन मिळतील चार दाबा प्रसाद गायकवाडच्या पॅटमधून येतोय हा तिसरा चौकार शुभम आक्रमण केले आता मात्र प्रसाद गायकवाडनं स्क्वेअर कट पाहायला मिळाला आणि तीन चौकर त्याच्या मधून आले त्याने थोड्याशा उमेद वाढवतोय थोड्याशा विजयाच्या आशा पल्लबित करत असताना लव्ह फुल टॉस बॉल भिरकावून दिला ऑन साईडला टायमिंग प्रॉपर आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू पार ठोकलाय षटका मात्र खरपूस समाचार घेण्यात आला आहे स्पीड प्रचंड आहे वेगानं मात्र त्याची बॅट फिरते आणि विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखला जातोय मंगेशजी पाटील देवलोली यांनी विनंती करतोय आपण अतिथी कक्षेमध्ये यायचं आहे आदरणीय मंगेशजी पाटील देवलोली या मान्यवरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान वा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज सुजित तात्या यांची ब्रँड एंट्री आपण पाहिली स्पर्धेच्या माध्यमातून त्यासोबत देव वन जोडी अर्थातच अंचूर ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब दादा डाकी आणि त्याचप्रमाणे निलेश शेठ पाटील यांची उपस्थिती मात्र आज या स्पर्धेला पाहायला मिळाली आणि ज्यांच्या माध्यमातून ही बाईकसुद्धा आपण पाहतो प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी चांगला बॉल होता यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन पाडभ अदळला होता परंतु रन कम्प्लीट झालं बॅकअपला खेळाडू नव्हते आणि त्याच कारणास्तव मात्र इथे डायरेक्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता त्यामुळं इथे एक धाव कम्प्लीट झाले धाव संघ एकने पुढे जाईल एकवीस आकडा बट ट्वेंटी वन रन्स सो न इथे मात्र दोनही संघांना तेवढी संधी असेल कारण पाचव्या मॅचमध्ये मात्र हायएस्ट स्कोअर झाला सत्तेचाळीस अगोदर केल्या होत्या त्या जासई संघानं आणि या मॅच मॅचमध्ये मात्र एक धाव जास्त काढली गेली अठ्ठेचाळीस आर्यास कोटना का टीमकडून एकोणपन्नास जागा काढून इथे मात्र सुवर्ण संधी असेल अर्या स्पोर्ट्स ओळे संघाला आणि घरच्या मैदानावर खेळताना घरच्या पाठीराक्यांसमोर घरच्या प्रेक्षकांसमोर मात्र थोडस दडपण तर असतो कामगिरी उंचावण्याचं दडपण असत यावेळेस मात्र खोलबा टप्प्याचा बॉल एक्स्टंट ड्रायव्ह थ्रू कवस बॉल सीमा पार वाड ए शॉर्ट फंटास्टिक स्ट्रोक सरळ चार तापांकरता सागरच्या पॅटमधून येतोय हा पहिला चौकार पहिल्या षटकामध्ये फक्त सहा धाबा होत्या आणि बोलता बोलता इथे केदार या ओव्हरमध्ये मात्र आक्रमण पाहायला मिळालं तीन चौकार एक षटकारच्या सहानं तब्बल एकोणीस जाबा खर्च केल्या त्या केदारनं आणि दोन षटकांमध्ये धावा लागल्या त्या पंचवीस जाबा निम्म अंतर पार झालं अजून निम्म्या धावा करायच्यात चोवीस धाबांची अजूनही गरज असेल उर्वरित दोन ओव्हर्समध्ये त्यामुळे कुठेतरी आता मात्र विजयाच्या अशा पल्लबी झाल्यात कुठेतरी अब् ती बाय जी आहे एक मास्किप करणारी कारण इथून मात्र जिंकणारा संघ सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळं थोडीशी विश्रांती तर मिळणारच आहे संघाला आणि खरं तर दहाच्या लॉट्समधून एक मॅच स्कीप होणं फार मोठी गोष्ट आहे आणि ती स्कीप करण्याचा प्रयत्न मात्र दोनही संघ करणार आहेत दोन षटकांमध्ये मात्र चित्तीनं प्रयत्न केले जातील शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळतील बोलंदाची मार्कवर तिसरं षटक घेऊन दीपेश नाईक येतोय प्रसाद गायकवाड आणि सागर गायकवाड या दोघांनी एक डाऊस साभरला आहे तर सुरुवातीला दोन लगातार धक्के हर्ष भोईरनं दिले होते अश्विन पाटील आणि अभिजित मात्रेच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर मात्र ही चांगली भागीदारी रचली जाते आतापर्यंत या जोडीनं एकोणीस जाबा पूर्ण केल्या त्यामुळं आता बारा बॉल चोवीस राऊंड विकेटनं लेफ्टम गोलंदाजी करतो यावेळेस मात्र पहिला चेंडू तर निर्धाव निघून गेला आहे तो प्रसाद गायकवाड हा थोडासा बॉल कट होत असताना हलकासा बाहेरच्या बाजूला वळतो हो आहे तो दीपेश नाईकचा हा चेंडू आणि एफसर एस टी रक्षकाच्या हातामध्ये बिसवते चांगली बॉलिंग आणि चांगली सुरुवात मात्र करण्यात आले आहे ती फलंदाजाकडून त्यामुळे इथे थोडासा कस लागेल डावखरेआाताचा गोलंदाज झाला की नेहमीच उजव्याताच्या फलंदाजांना त्रास देतच जातो तो आणि कुठेतरी ती भीती ती दहशत असतेच डावकरी आताच्या गोलंदाजांची पण मगाशी आपण बघितलं तर मिथून दापोलकरनं सुद्धा काय दर्जेदार गोलंदाजी केली होती फक्त पाच धाबांचं षटक मात्र ड्राईव्ह केलाय ऑन साईडला लॉफ्ट ड्राईव्ह मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रसाद गायकवाडच्या बॅटमधून दीपेश नाईकला चांगलाच प्रसाद मिळालाय हा येतोय उत्तुंग असा षटका चित्ता त्या त्यांची आता ग्रँड एंट्री बदलापूरच्या स्पर्धेमध्ये लाईव्ह आपण पाहाल बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तर व्हिजिट देत असतात आणि अगदी काही क्षणापूर्वी आपण या ठिकाणी पाहिलं होतं आणि आता मात्र दुसऱ्या स्पर्धेमध्ये क्रेज आहे संपूर्ण महाराष्ट्राला खरंतर या नावाची आणि आज त्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून समीरजी कटेकर सतीजी कटेकर यांच्यावर असणारं प्रेम वन जोडीचं असणारं प्रेम त्याचमुळे मात्र आपली सगळी मंडळी आज या स्पर्धेला विजिट देऊन गेलेत षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक दीपेश नाईकचं धावसंख्या एकतीस वर आहे अठरा अडवा पाठ न खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र स्क्वेअर लेक कडे सिंगल मिळेल एकेरी थाफे न होईल धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या एकिने पुढे जाईल आता मात्र आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे आठ बॉलमध्ये सतरा धावा करायच्या आर्यास्वर सोहळे संघ जिंकण्यासाठी आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि या धावांपासून रोखलं तर आर एस कोटना नाका संघ सुद्धा सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करू शकेल आणि त्यासाठी मात्र जबरदस्त प्रयत्न होणार आहेत अकूट टप्प्याचा बॉल आणि यावेळेस मात्र भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्ध्या पिच वर आपटला होता दिपेशन आणि चांगला टोलवलाय तो सागर गायकवाड एक ठोकलाय षटकारची बक्षीस लागली आहे सलग तीन षटकार तीन चौकारांसाठी सागर गायकवाडसाठी आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत कोणतीही चुकी होणार नाही अगदी निर्णायक क्षणाला मात्र ही विकेट प्राप्त होते ते दे दे आर एस कोटनाका उरण या संघाला दिपेश नाईकनं ना जाता जाता या ठिकाणी एक महत्त्वाचा फलंदाज बाद केलाय तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात माझे साथी गुणसंख्या लेखक का कांचनजी झाली परंतु एवढी मात्र महाराष्ट्र गीत मिळण्याची वाट पाहावी लागली आणि दर्जा मिळालाय जो या मॅच कडे मालीचा चुरशीचा सामना पाहायला मिळेल एका बाजूला आर एस कोटनाका आणि तर दुसऱ्या बाजूला आर्या स्पोर्ट्स ओळे इथून सागर गायकवाड पास झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे अजयने जर दोन चेंडूवर दोन षटकार मारले तर मात्र विशाल यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयाची बक्षीस दिली जाईल अजय गायकवाड नॉन स्ट्राईक घेणला आहे परंतु प्रसाद गायकवाड त्यांच्या बॅटिंगनं मात्र मित्रमळेन खऱ्या अर्थानं हा सामना कुठेतरी सुरू झाला जिवंत ठेवण्याचं कार्य मात्र त्याच्या फलंदाजीनं आहे आणि त्याची चुणूक मात्र साऱ्यांनीच पाहिलं तेवढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क सज्ज होत ते बोईल हो यावेळेस मात्र पाठीमागे खेळलाय आणि क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय पहा काय रणनीती आहे इथे मात्र पाहायला गेलं तर अगदी स्कूप केलं होतं पाठीमागे परंतु अगदी दिसणारी नाही असं क्षेत्रक्षक व्हेरी फाईन कारण अगोदरच याची कल्पना होती असा चेंडू पडेल आणि सहज त्यानं मात्र पाठीमागे वळवलं जाईल इथे एकच धाव मिळाली सिंगल रन ओनली पाच चेंडू आणि दहा धाबांची आवश्यकता आणि इथून मात्र प्रत्येक चेंडू मागे दोन धाबा असं समीकरण आता मात्र मैदानाच्या घरच्या मैदानावर खेळत असताना स्पोर्ट्स ओळे या संघाला डिलिव्हरी त्यावेळेस मात्र थोडासा वेट केला होता आणि त्यानंतर मात्र खेळण्याचा प्रयत्न फसवले सफशेल इट्स अ ह्यूज ब्लो बिग विकेट मैदानाच्या बाहेर हार्ड इटर बॅटर अजय एक गायका वाडला खातही उघडू दिलं नाहीये पोपळाही फोडून देता शून्य या बार तंबूच्या आश्रयाला झेल मात्र टिपला तो गेदारनं आणि अजय सारखा विस्फोटक फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागला नंबर सिक्स प्रतीक पाटीलच्या खेळाडून आजपर्यंत मात्र ओळे टेनिस कित्येक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर मात्र दिलेत परंतु समोर मात्र तेजस वैरचं सा व्हेरिएशन आहेत तेजस पाहायला गेलं तर चाणाक्ष गोलंदाज आहे वेगवेगळ्या आयडियाज लढवतोय वेगवेगळ्या थाटणीचे चेंडू टाकण्यासाठी मात्र ओळखला जातो आणि याच मात्र फिरकीच्या गोलंदाजीवर या मॅजिकल स्पेलवर मात्र प्रतीक पाटील काय करतो याकडे मात्र संपूर्ण ओळे गाबाचं लक्ष लागलंय चार चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता इन रिक्वायर्ड नाव तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय राईट आम ओर्ध विकेट ना राईट एट डिलावरी दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रतीक पाटील बायाच्या बॅटमधून मधून येतोय हौतुंग असा षटकार डिलिव्हरी होती थोडासा वेट केला प्रतीक आणि त्यानंतर मात्र स्वीप। टेंशन मात्र फटका मिळाला दूर केलंय आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आणि चार धावांची आवश्यकता प्रतीक पाटील सहाव्या क्रमांकावर आलाय परंतु पुन्हा एकदा विजयाची द्वार आता मात्र थोडीशी उघडी करत असताना अगदी समीप आणून ठेवलंय परंतु पाहूया कोणता संघ मात्र विजयावर शिक्कामोर्तब करेल कोणता संघ मात्र सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि यासाठी सुरू असणारी ही पहिल्या फेरीतली लढत आहे कमालची बॅटिंग झाले दोनही बाजून खेळ झाला तेजसचा पुढचा परंतु इथे मात्र जाळ्यात अडकलाय प्रतीक पाटील ची विकेट सामना मात्र प्रत्येक क्षणा शना क्षणाला पालटतोय कधी असं वाटे ओळे संघ मात्र अभि होतोय परंतु पुढच्या क्षणाला मात्र कोटनाका संघ सुद्धा पुनरागमन करतोय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत मात्र प्रेक्षकांना रंगतदार स्थितीमध्ये नेणारा हा सामना मात्र सगळ्यांचं सा लक्ष वेधतोय आता मात्र येणारे दोन चेंडू चार धाबांची आवश्यकता मात्र तो इथे दोन चेंडू चार धावा नवीन मैदानाच्या राजेंद्र ओळखला जर पाहायला गेलं तर दोलायमान स्थितीमध्ये फिफ्टी फिफ्टी चान्सेस फॉर टीम्स इथून मात्र कोणता संघ पुढे जाणार आता मात्र पाठीराखे तोच विचार करत असेल पैसा लागल्या जातील अतिशय रंगतदार स्थितीमध्ये रंजकता वाढवले या खेळाने आता मात्र या मॅच मध्ये थोडं स्पीडप करत राहत दोन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता राजेंद्र मुंगाजी नवीन पार्टर स्ट्राईकला तेजस बोईर प्रत्येक एक चेंडू मागे विकेट घेतोय पुढे सरसावा इथे मात्र फसावलाय अगदी अर्ध्या पिच वर हा फटका मारण्यासाठी आला होता आणि इथे मात्र स्टंप्स उडवलेत स्टंपिंगच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज होते बाद शेवटच्या बॉल वरे थरार ही फ्लायटेट डिलिव्हरी कोण खेळणार एक चेंडू चार धावांची आवश्यकता षटकाराना मात्र हा सामना आणला होता स्पोर्ट्स सोहळे संघाच्या बाजूने परंतु आर्यस्कोड ना का संघाचा तेजस बोईर स्पिनर फ्लॅट येत डिलिव्हरी टाकतोय आणि इथे मात्र संपूर्णपणे जाळ्यात ओढल त्याच्या चेंडूचा अंदाज येत नाहीये आर्या स्पोर्ट्स सोहळे संघाच्या फलंदाजांना आणि या थोडस वेट करायचं पुढे जाऊन खेळायचं ही द्विधा मनस्थिती आहे आणि या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र प्रत्येक खेळाडू आपली विकेट फेकतोय तीन फलंदाज या ओव्हरमध्ये बाद केलेत मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक चेंडू आणि चार धाबांची गरज होती परंतु तेव्हा मात्र धाबा झाल्या नव्हत्या स्वास आहे ना समजा जादूगर आर एस कोटनाका संघाला मात्र विजयाची देणार लास्ट बॉल ऑफ मॅच एक चेंडू चार मात्र बॉल स्वीप केलाय हे मैदान आमचं आणि या मैदानाचे आम्ही राजे आहोत आणि या बाबा भावामध्ये शेवटच्या बॉलवर एक चेंडू चार धाबांची गरज असताना सतीश पाटीलच्या पॅट मधून हा चौकार आलाय विजयाचा शंखनाद करणारा सामना जिंकलाय आर्या स्पोर्ट्स होळे संघाना वल प्लेड गाईज हार्दिक हार्दिक होळे कम्मालीचा खेळ राहिलाय दोनही संघानं परंतु घरच्या मैदानावर तोंडाला फेस आणला होता तो आर्यस कोटनाका संघाना सुद्धा आणि सगळ्यांची मन मात्र जिंकली ती या उरणमधून आलेल्या कोटनाका संघाना